विद्यार्थी मित्रांनो भारतामधल्या प्रमुख चळवळींचा आपण अभ्यास करत आहोत आणि मागील घटकामध्ये मा आपण शेतकरी चळवळ आदिवासी चळवळ या संदर्भामध्ये अभ्यास केला आदिवासी चळवळ आणि शेतकरी चळवळ या दोन चळवळीनंतर एक प्रमुख चळवळ अशी आहे की जी भारतामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानली जाते तो घटक खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे कामगार आणि ह्या कामगारांनी सुरू केलेल्या त्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेल्या त्यांच्या हक्कांच्या मागणीसाठी सुरू केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला आपण कामगार चळवळ असं म्हणतो ह्या कामगार चळवळीची पार्श्वभूमी जी आहे ती औद्योगिकरणाची आहे एकोणीसशा शतकाच्या उत्तरदात भारतामध्ये औद्योगिकरणाला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली मग कापड गिरण्या असतील रेल्वे कंपन्या असतील यासारखे उद्योग भारतामध्ये सुरू झाले अठराशे नव्याण्णवमध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागणीसाठी पहिला संप भारतामध्ये केला विद्यार्थी मित्रांनो दोन हजार वीस मध्ये मात्र कामगारांचे जे प्रश्न आहेत ते कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका व्यापक संघटनेची स्थापना केली गेली आणि एकोणीसशे वीस मध्ये स्थापन झालेली ती व्यापक संघटना म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये कामगारांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी केली गेली पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ह्या ज्या चळवळी आहेत कामगार चळवळी हे अधिक प्रभावीपणे काम करू लागल्या साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये अनेक मोठी मोठी आंदोलनं या कामगारांनी आपल्या हक्कासाठी केली परंतु एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जी कामगारांच्या चळवळीचे जे प्रश्न होते या प्रश्नांच्या माध्यमांतून जे सोडवण्याचे चा प्रयत्न चालू होता त्या प्रयत्नाला एक प्रकारे खीळ बसली कारण की एकोणीशे ऐंशी मध्ये ही कामगार चळवळ विखुरली गेली भारतभर कामगारांचे नवे नवे प्रश्न उभे राहिले कारण की त्यावर जागतिकीकरणाचा परिणाम झाला होता अस्थिर रोजगार कंट्रा कामगार आर्थिक असुरक्षितता कामगार कायद्याचे संरक्षण नसणे अमर्यादित कामाचे तास कामाच्या ठिकाणी असणाऱ्या असुविधा अनारोग्य अशा अनेक समस्या ज्या आहेत ह्या अनेक समस्या या आधुनिक कामगार चळवळीचे मूळ कारण आहेत आणि या समस्यांच्या निराकरणासाठी निराकरण करण्यासाठी निरा आजही देशामध्ये कामगारांची व्यापक अशी चळवळ सुरू असते कामगारांच्या चळवळीचा अभ्यास केल्यानंतर महत्त्वपूर्ण एक चळवळ आपल्या भारतामध्ये झाली ती म्हणजे श्री चळवळ विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताला जी श्री चळवळीची सुरुवात झाली या चळवळीमागे पुरोगामी विचारांचं जे काम करणारे पुरुष होते या पुरोगामी विचारांच्या काम करणाऱ्या पुरुषांच्या माध्यमातूनच या श्री चळवळीचा जन्म झाला स्त्रियांवर असलेले अन्याय स्त्रियांवर त्यांचं होणारं शोषण हे थांबायला हवं सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये कार्यामध्ये स्त्रीना सन्मान आणि सहभागी होता यावं यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या यामध्ये अनेक लोकांची नावं आपल्याला घेता येतील ईश्वरचंद्र विद्यासागर राजाराम राय महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे यांच्यासारख्या पुढाकारांनी श्रींच्या जीवनावर असणाऱ्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आणि त्याचं रूपांतर चळवळीत झालं म्हणजे पा सतीच्या प्रथेला विरोध केला विधवा पुनर्विवाह यासाठी प्रोत्साहन दिलं स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं बालविवाहास त्यांनी विरोध केला स्त्रियांना मतदानाचा अधिकार अशा सुधारणा होऊ लागल्या ह्या स्त्रियांच्या आयुष्यातील प्रश्नांना या चळवळीमुळे वाट मोकळी करून देण्यात आली किंवा ह्या प्रश्न सोडण्यासाठी या चळवळी पुढे झाल्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानामध्ये सर्वच स्त्रियांना समान बाबतीत हक्क देण्यात आला सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आला परंतु प्रत्यक्षात मात्र ती समान वागणूक त्यांना मिळत नव्हती श्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं आणि सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे त्यांना माणूस म्हणून जगण्याचा दर्जा मिळावा ही त्या चळवळीचा मागचा एक उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार विरोधी असेल जाती व्यवस्थाच्या विरोधी असेल कट्टर धार्मिकतेला विरोध करणाऱ्या ज्या समस्या असतील यांच्या स्वरूपात अनेक स्वरूपाचे आंदोलने सुरू झाली आणि ह्या सगळ्या आंदोलनामध्ये देशातील स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आणि जेव्हा या आंदोलनामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला त्यातून स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची या आंदोलनाच्या माध्यमातून जाणीव झाली मग पुढच्या कालखंडामध्ये ज्या चळवळी सुरू झाल्या त्या स्त्रियांच्या पुढाकाराने सुरू झाल्या भारतातील स्त्री चळवळीची जे स्वरूप होते ते एकसंघ जरी नसलं परंतु स्त्रियांचं आरोग्य त्याची जाणीव सुरक्षितता त्यांचे आर्थिक स्वावलंब त्यांचे सक्षमीकरण या मुद्द्यांवर विविध पातळींवर स्त्री संघटना ह्या आजही आपल्याला विचार करताना दिसतात स्त्रियांचे शिक्षण त्यांना माणूस म्हणून असलेला दर्जा प्रतिष्ठा मिळावी ही आजच्या स्त्री चळवळीतल्या सगळ्यात प्रमुख मागणी आजही आहे विद्यार्थी मित्रांनो श्री चळवळीमध्ये अनेक महान महापुरुषांनी अनेक कार्य केले परंतु आज एकवीसव्या शतकामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जात असताना मी स्वतः विद्यार्थी दशेमध्ये असताना आज श्री चळवळी समोरील प्रमुख मागण्या काय असू शकतात आजही स्त्रीला चळवळ करण्याची गरज का निर्माण होते आज एकवीसव्या शतकामध्ये स्त्रीला तिची जी मागणी होती ती पूर्ण झाली का मागणी तिची होती की तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला का याच्यावर आपण निश्चित विचार करू शकतो धन्यवाद